सर, ऑन कॉल स्त्रीरोगतज्ज्ञ संजीवनी सोनटक्के यांनी जो आपल्यावर जो आरोप केलेला आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? सर, डॉक्टर संजीवनी सोनटक्के ह्या आमच्याकडे ऑन कॉल स्त्रीरोगतज्ञ आहेत. त्यांना आम्ही 17 जानेवारी रोजी या ठिकाणी सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी बोलवण्यात आलं होतं. शस्त्रक्रिया करीत असताना ते गर्भाशयाची जी पिशवी असते तिच्यावरती कट घेतल्यानंतर त्या सडनली थांबल्या आणि त्या म्हणाल्या की आता याच्या पुढची शस्त्रक्रिया मी करू शकत नाही. आणि त्यावेळी तेथील उभ्या असणाऱ्या भूलतज्ज्ञ डॉक्टर अभरणा शेट्टे यांनी बाहेरील डॉक्टरांना बोलवलं, डॉक्टर बढिये यांना बोलवलं आणि डॉक्टर बढियेने ती शस्त्रक्रिया पूर्ण केली. मागेही 2 शस्त्रक्रियांच्या वेळेला त्यांच्याबद्दल असाच अनुभव आला होता, त्यामुळे डॉक्टर सोनटक्के मॅडम यांना या ठिकाणी केबिनमध्ये बोलवून मी त्यांना सांगितलं की मॅडम तुम्ही आत्ता जस्ट पासआउट झालेले आहात, त्याच्यामुळे तुम्ही काही दिवस डॉक्टर बढिये सर यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करा, जेणेकरून येथे येणाऱ्या आदिवासी दुर्गम भागातील पेशंटला जीवाला धोका झाला तर आपण त्यावेळेला आपल्याला ती जबाबदारी निश्चित करावी लागेल. त्यापेक्षा आपण काही दिवस अनुभवाच्या दृष्टिकोनातून ज्येष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे आणि एक स्वतंत्रपणे काम करू नये असं त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्यांना येथून मिळणारं जे मानधन आहे सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी 6,000 रुपये ते त्यांना मिळणार नाही. तसेच क्रिस्टल केअर हॉस्पिटल हे जे खाजगी रुग्णालय आहे इथलं शहापूरमधलं त्या ठिकाणी येथील रुग्ण संदर्भित होत होते, त्यामुळे ते संदर्भित होण्याचं प्रमाण जे आहे ते अत्यंत कमी झालं. कारण की आमच्या रुग्णालयामध्ये डायलिसिस विभाग सुरू झाला, लहान मुलांचा ICU सुरू झाला, त्यामुळे क्रिस्टल केअर हॉस्पिटलमध्ये ह्या मॅडम आणि यांचे पती दोघंही कार्यरत आहेत आणि त्या ठिकाणी संदर्भित होणारे रुग्ण बंद झाल्यामुळे क्रिस्टल केअर हॉस्पिटल आणि संजीवनी सोनटक्के यांनी माझ्याविरुद्ध एक कटकारस्थान रचलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझ्यावर एक खोटे आरोप करण्यात आलेले आहेत. मी डॉक्टर अविनाश बढिये, मी इथं ऑनकॉल गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. 17 जानेवारीला मला एक दुपारी 2:15 दरम्यान एक कॉल आला. डॉक्टर अभरणा ज्या इथल्या भूलतज्ज्ञ आहेत त्यांनी मला कॉल केला की तात्काळ इथे या, काहीतरी कॉम्प्लिकेशन झालेलं आहे सीझरमध्ये. मी इथं आलो असताना मी वेंडरी सरांना देखील खाली बोलवलं, म्हटलं काहीतरी कॉम्प्लिकेशन आहे. आज जाऊन मी ते कॉम्प्लिकेशन जे काय होतं ते निस्तरलं. थोड्या वेळात भेंडारी सर खाली आले, त्यांनी मला विचारलं काय झालं, म्हटलं काय नाही व्यवस्थित आहे, आता झालं होतं ते आपण निस्तरलं आहे. सर जाताना म्हटले की सर तुम्ही वरती या आपण बोलूया, आणि या संजीवनी मॅडमना त्यांनी एवढंच विचारलं की तुम्ही कधी हजर झाला, आणि सर निघून गेले. ह्या जो काही गुन्हा जो दाखल झाला आहे या बाबतीत कुठलाही अनुचित प्रकार ऑपरेशन थिएटरमध्ये घडलेला नाही आहे. डॉक्टर अभरना, मी जे शहापूरमध्ये अनेस्थेटिस्ट म्हणून आहे. मी त्या दिवशी 17 जानेवारी 2024 OPD होते ॲज अन अनेस्थेटिस्ट. आम्ही एक सेक्शनसाठी पेशंट घेतली होती. संजीवनी मॅडम ऑन कॉल गायनेकोलॉजिस्ट होत्या त्या दिवशी. आम्ही पेशंट टेबलवर घेतली, पेशंट सर्जरी चालू केली. मॅडम म्हणे गर्भपिशवी चिकटलेली आहे, मी करू शकणार नाही, आणि मॅडम तशाच उभ्या राहिल्या. मॅडमनी पुढे काहीच केलं नाही त्या गोष्टीचं. मग मॅडम म्हणे ऑन कॉल सर्जरीच्या डॉक्टरांना, त्यांना कॉल केला तर त्यामुळे मी शहापूरला नाही. त्या मग तशाच उभ्या राहून काहीच करायला पुढे तयार नव्हता. आम्ही स्पायनल दिला होता, माझा स्पायनल टाईम जात होता. मग आम्ही असं सुचवलं की बढिये सर आपले लोकल ऑन कॉल गायनेकोलॉजिस्ट आहेत दुसरे अवेलेबल, तर आपण त्यांना कॉल करायचा का? तर मग आम्ही त्यांना कॉल केला आणि सरांना रिक्वेस्ट केली की सर येऊन तुम्ही हेल्प करा. सर आले, सरांनी मदत केली. MS सर आमचे सिनियर सुपिरियर आहेत म्हणून आम्हाला OPD घटना तर सांगावी लागली की सर असं असं OPD झालं आहे. सरांनी काय झाला प्रॉब्लेम बाबा पेशंटचा नेमका म्हणून सर OPD आले. सर OPD आले तर त्यामुळे सरांनी OPD येऊन डोकवलं आधी की बाबा काय आहे, की गडबड आहे का? तर आम्ही म्हटलं नाही सर ठीक, तुम्ही या. मग सर मास्क कॅप घेऊन वगैरे आले आतमध्ये आणि सरांनी बघितलं. मग सरांनी विचारलं काय झालं, तर बढिये सरांनी एक्सप्लेन केलं की बाबा असा असा प्रॉब्लेम झाला होता आणि हे इश्यू होता. तर सर म्हणे की ठीक आहे, आता सर्व ठीक आहे का? तर बढिये सर म्हटले हो सर, बघा आता ब्लिडिंग सगळं थांबलं आहे. आणि तेवढं सरांनी फक्त ते बघण्यासाठी बेड साईडला आले होते आणि सरांनी डोकावून तेवढं बघितलं आणि सर तसेच निघून गेले. आता OPD स्टेरिलिटी असल्यामुळे आपण गाऊन वगैरे OPD सगळं वेगळं सेपरेट असतं, त्यामुळे आणि सिन्स जे OPD करत असतात ते वॉशटॉप असतात, त्यामुळे त्यांना हात लावण्याचा प्रश्न येत नाही. तिथे नॉन टच टेक्निक असते, आपली स्टेरिलिटी मेंटेन करतो आपण. त्यामुळे सरांना पण सर जेव्हा आले होते सरांनी हात मागे ठेवूनच आले होते आणि तसेच सर निघून गेले काही न बोलता. सर फक्त बढिये सरांना म्हटले ठीक आहे सर तुमचं झाल्यानंतर मला भेटून जा, तेवढंच झालं होतं. सर तिकडनं निघून गेले होते. मला हे सांगायचं आहे की साधारणतः शासनाने प्रत्येक स्त्रियांच्या संरक्षणासाठी काही कायदा निर्माण केलेला आहे. त्या कायद्याच्या अंतर्गत ती सुरक्षित राहावी, सुरक्षित राहून तिने आपल्या ठिकाणी काम करावं,
हा आपल्या शासनाने कायदा बनवलेला आहे, पण जर आपण त्या कायद्याचा दुरुपयोग करत असो किंवा त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असो तर हे सर्वतः चुकी आहे। कारण की शासनाने प्रत्येक स्त्रियांना साधारणतः रुग्णालयामध्ये 70 ते 80% महिला काम करतात, पण ज्या पद्धतीने हा आमच्या रुग्णालयामध्ये प्रकार घडलेला हा सर्वतः चुकीचा आहे आणि कोणत्याही प्रकारचा जो काही आरोप सरांवरती करण्यात आलेला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे। कारण की जर स्त्रियांसाठी जी काही कायदे आपण वापरतो त्याचा उचित प्रकारे वापर केला तर प्रत्येक स्त्री संरक्षित राहू शकते, पण जर आपण त्याचा गैरवापर करत असो आणि ज्या पद्धतीने आपण कोणत्याही गोष्टीची सहनिशा न करता आपण डायरेक्ट एखाद्या व्यक्तींवरती गुन्हा दाखल करतो किंवा आपण त्यांच्या विरुद्ध काही चुकीचं बोलतो हे सर्वतः चुकीचं आहे। आणि त्यांच्या बाबतीत जे काही प्रकार मॅडमच्या बाबतीत संजीवनी पाटील मॅडमच्या बाबतीत जे काही प्रकार झाला सर्वतः चुकीचा झालाय। कारण की प्रत्येक रुग्णालयाच्या प्रत्येक युनिटमध्ये कोणी ना कोणी आपला कर्मचारी असतो, काम करत असतो, 24 तास काम करत असतो, त्याच्यामुळे ही कोणतीही स्त्री ही त्या ठिकाणी सर्वतः असुरक्षित राहील किंवा तिच्या विरुद्ध अशा प्रकारचा कोणता विनयभंगाचा प्रकार होईल हे मान्य करायला आम्ही तयार नाहीये। हे आरोप सर्वतः खोटे आहेत, चुकीचे आहेत आणि सोबतच त्या व्यतिरिक्त म्हणजे मॅडमनी जे काही प्रकार लावलेला आहे ते चुकीचं आहे। प्रत्येक गोष्टींची दोन्ही बाजूनी पडताळणी करायला पाहिजे, कोणालाही दोषी ठरवण्याच्या आधी तुम्ही दोन्ही बाजूनी करून करायला पाहिजे। कारण की स्त्री आहे मान्य करतो, पण स्त्रीची बाजू पण बरोबर आहे का किंवा त्या चुकीच्या आहेत का ते पण त्यांनी चेक करायला पाहिजे आणि नंतरच ते आरोप आणि प्रत्यारोप करायला पाहिजे। मॅडमच्या बाबतीत त्यांनी जे काही कंप्लेंट केले ते सर्व चुकीचं आहे, कारण की आम्ही सर्वजण होतो तिथे, सर्वजण असतात तिथे आणि जे 17 तारखेपासून ते 30 तारखे दरम्यानचा जे काही प्रकार आहे तो सर्व खोटा आहे। कारण की त्या दरम्यान झालेल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कर्मचारी रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते। हा आम्ही सगळे सरांच्या सोबत आहोत, कारण की आमचे जे सुपेरियर असतात कुठेही असलं तर प्रत्येक वैद्यकीय अधीक्षक हा त्याचा रुग्णालय चालवण्यासाठी आणि रुग्णालयामध्ये शिस्तता पाळली पाहिजे म्हणून त्यांना त्यांच्या कामामध्ये स्ट्रिक्ट राहावं लागतं, शिस्त बांधावी लागते प्रत्येक कर्मचाऱ्यांशी। कारण की जर आम्ही आमच्या रुग्णालय कर्मचाऱ्यांकडे लक्ष नाही दिलं तर रुग्णांना देणारी सेवा ही आम्ही पूर्ण नाही देऊ शकत, त्यांना उपचार नाही व्यवस्थित करू शकत, तर त्या दरम्यान आपल्याला ते स्ट्रिक्ट राहावंच लागतं आणि त्यानुसार प्रत्येक आपल्या कर्मचाऱ्यांना सरांना त्यानुसार वागावं लागतं। आणि आम्ही सगळे कर्मचारी सरांच्या सोबत आहोत आणि हे ह्या गोष्टीचा आम्ही सर्वथा निषेध करत आहोत। मी सध्या रुग्णालयीन कामासाठी फक्त निषेध करतो, कारण की आम्हाला आमच्या रुग्णांना उपचार पण द्यायचे आहेत, आम्ही रुग्णसेवा नाही सोडू शकणार। आम्ही रुग्णसेवा देऊन जे काही गैरप्रकार झालेला आहे त्याबद्दल आम्ही सर्वथा निषेध करतो, कारण की आता सगळीकडे प्रायव्हेटायझेशन हा प्रकार चालतोय, हा काही दबाव आणला जातोय का हा आमचा प्रश्न येतोय। कारण की जर एखादा सरकारी कर्मचारी काम करत आहे, जर तुम्ही प्रत्येक रुग्णालयाला प्रायव्हेटायझेशन करता म्हणता, जर आम्ही त्या नियमाच्या अंतर्गत एखाद्या व्यक्तींना त्या ऑन कॉल बेसिस असू द्या किंवा काही असो एनआरएच्या अंतर्गत एखाद्या व्यक्तींना काम मानतो आणि त्यातच त्यांचं काही चुकीचं आढळतंय तर जर आम्ही त्यांच्यावर ऑब्जेक्शन करतो, जर ऑब्जेक्शन आणतोय आम्ही त्याच्यावर तर आम्ही चुकीचे ठरतोय का? जर ठरत असेल तर हा दबावाच्या अंतर्गत आमच्याकडून असा प्रकार आमच्यावर केला जात आहे का? ह्या बाबतीत शासनाने नक्कीच विचार करायला पाहिजे।